देखो जो भी टीमों ने अपनी एंट्री फीस अभी भी जमा नहीं की, आपको जल्द से जल्द जमा करनी है। सर बोला मैदानाकडे पुन्हा येतो आपण। थँक यू करण दादा। समारोहचं ऐकलं आपण हिंदी मध्ये, मराठी हिंदी नक्कीच ट्राय केलं त्यानं हिंदी मध्ये समारोहचं आपल्यापर्यंत पोहोचवलं। सातत्याने त्यांच्याकडनं आपण मराठी ऐकतो पण आता हिंदी मध्ये ऐकलं आपण। आणि वोला मैदानाकडे सामना सुरू होतो आजच्या दिवसातील पाचवा। जय हनुमान इलेव्हन आणि गावदेवी इलेव्हन दोन टीम मध्ये नाणेफेकी जिंकली। जय हनुमान इलेवन टीम ने प्रथम स्वीकारलं चतुर्रक्षण, फलंदाजासाठी इन्व्हाइट केलंय। गावदेवी इलेवन टीम ला सलामी जोडी मैदानावरती एंटर झाली। सेकंड एंडला फलंदाज असेल जयेश, नॉन सेकंड एंडला वैभव आणि पहिलं षटक पॉवर प्लेच घेऊन गोलंदाज चेतन। जयेश आणि वैभव अशी जोडी मैदानावरती आपल्याला बघायला भेटतीये। दोन पंच आमचा मैदान दिसून रवाना दिसून पंचांना रिक्वेस्ट, सामना आपण लवकरात लवकर चालू करायचा। 14 मॅच शेड्यूल आपल्याला बघतोय आपण आणि हा पाचवा सामना, अजून 9 सामने कव्हर करायचे। सेकंड फलंदाज असेल जयेश, नॉ सेकंड वैभव पावर प्लेच पी वन चा पहिला षटक घेऊन गोलंदाज चेतन। डावकुरचा फलंदाज असेल सेकंड जयेश, क्षेत्ररक्षक बघायला गेलं त्यासाठी सजवलं गेलंय ते म्हणजेच दीपला असेल मिड विकेट आणि इथे पहिला चेंडू कट करायचा होता, डॉट बॉल येतोय। सुरेख चेंडू होता, टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळतो चेंडूला, निर्धाव चेंडूशी होती सामना। पहिला डॉट बॉल येतोय, पॉवर प्ले सुरू होतो मैदानावरती। एक षटकाच, एक षटक असेल पॉवर प्लेच। सामना चार षटकांचा आपल्याला बघायला भेटतो। एमपीएल मांगरूर प्रीमियर लीग वर्ष तिसरा आपण एन्जॉय करतोय। एक दिवसीय ही क्रिकेट टूर्नामेंट आपल्याला बघायला भेटते ओमसा एमटीसी यूट्यूब वाहिनीवरती। नक्कीच ही स्पर्धा कव्हर सुद्धा केली जाते। इथे दुसरा बॉल टप्पा पडल्यावरती थोडस खाली राहतोय, अपेक्षेपेक्षा मात्र हा चेंडू खाली राहतोय। या अगोदर चेंडूने घेतली होती उचली आणि आताचा चेंडू मात्र थोडस खाली राहतोय। डॉट बॉल येतो, थोडासा लांब बॉल ठेवला फलंदाज जयेश पासून। हा चेंडू गोलंदाज चेतन ने पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत दोन चेंडू मात्र सुरेख टाकलेत गोलंदाज चेतन। दोन डॉट बॉल आहेत, तिसरा चेंडू यॉर्कर लेंचा खोदून काढला अक्षरच्या चेंडूला, फटका चांगला आहे। चित्ररक्षक मात्र चुकी करतायत, क्रिकेट विथ फुटबॉल पायाने अडवण्याचा प्रयत्न। चेंडू जरूर अडवला ढकलला पण चेंडू खूप दूर निघून गेला, बॅकअप येईल। शॉट कव्हर वरन, शॉट पॉइंटच्या नक्कीच चित्ररक्षक चेंडूवरती खूप दूर वरन चेंडूचा पाठलाग केला। तोपर्यंत मिळता येते तीन धावा, आपण तीन ने पुढे जाईल तीन धावा आता सॉरी माफ करत अपलकावरती स्वतःचा अकाउंट संघा दुसरी गणेशा मात्र इथे जय शोपण करत असताना तीन धावेने तीन धावा धावून पूर्ण करत गुड रनिंग बिटवीन द विकेट। सरकला सेकंडला फलंदाज वैभव पहिला चेंडू करेल पेस पॉवर प्ले सुरू मैदानावरती।
इथे मात्र पायचीच अपील केलं जातं, पायचीत बाद नसणार टूर्नामेंटचं नियम आहे। पायच्या स्वरूपात धाव होते, लेगबायच्या स्वरूपात मात्र ही धाव आपण सन्मान करणार आहोत व्यासपीठावरती आदरणीय सरनाजी पाटील साहेब यांचा आपण सन्मान करणार आहोत। या ओव्हर नंतर आपण तो सन्मान करूया। दसंगाला फलकावरती बघायला भेटू, चार चेंडू झाले, चार सेकंडला पुन्हा बघायला भेटू। जयेश पहिला चेंडू सुरू, पावर प्लेचा गोलंदाज चेतन सज्ज होतोय ट्रॅक वरती पुन्हा एकदा जयेश साठी। शत्रुक्ष बघायला गेलं तर मिड ऑफ आतमध्ये शॉर्ट मिड ऑफ असेल, एक्स्ट्रा कव्हर, फुल टॉस चेंडू होता इथे, मात्र बॅट्स आतली कडा लागल्या नंतर चेंडू मात्र फील्ड होतो शॉर्ट मिड विकेटला। एक सामने दाबला एक ने पुढे पाच धावा, तो डार्क सर्कल मध्ये चेंडू फील्ड झाल्यानंतर एक धाव दाबला अजून एक ने पुढे पाच धावा दाबलकावरती, पाच चेंडू झालेत, पाच धावा दाबलकावरती बघायला भेटत। बिनबाद पाच अशी पावर प्लेचा शेवटचा चेंडू गोल चेतन पुन्हा सज्ज होईल। अखेरचा चेंडू इथे मात्र सफल झाले होते, ऑफस्टिक वरती जाऊन फटकायचा असा होता, चेंडू मात्र आतमध्ये येतोय, लेग सिक्सचा वेध घेणारा चेंडू, पहिला धक्का टीम गावदेवी इलेव्हन टीमला वैभवच्या स्वरूपात। सन्मान करणार आहोत आदरणीय साईनाजी पाटील साहेब ज्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला या स्पर्धेसाठी आहे, त्यांचं आदरणीय व्यक्तिमत्व मी विनंती करेन। या स्पर्धेचे लाडके शिल्पकार श्रीमान पिंटूदादा पाटील यांना, उपशाखा प्रमुख शिवसेना मांगरुळचे यांच्या शुभेच्छा आम्ही हा सन्मान करत आहोत। साईनाथदादा पाटील यांचा सन्मान दर्शन तुम्हाला पाहायला मिळेल। त्यानंतर आदरणीय रविकांतजी पाटील साहेब यांचा देखील या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येईल। मी पुन्हा विनंती करेन श्रीमान पिंटूदादा पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण श्रीमान रविकांतजी पाटील साहेब आमदार यांचा या ठिकाणी आमदार या नावाने त्यांची ओळख आहे, यस त्यांचा मित्र परिवार ज्या नावाने त्यांना ओळखतो ते नाव घेणं देखील तितकंच गरजेचं आहे। नाव बॅक टू द क्रिकेट मान्यवरांचा आभार वळत मॅचच्या दिशेने। थँक्यू थँक्यू करून पुन्हा एकदा बोला मैदानाकडे। सामना सुरू पाचवा, पहिला षटक झाला संपन्न, इथे मात्र पहिल्याच चेंडू वरती स्क्रीनच्या दिशेने चेंडू चालाय सी मारेच्या बाहेर, जयेशच्या बॅट मधून येतोय हा दीपेश वरती चढवला प्रति हल्ला षटकार। षटक क्रमांक सुरू झाला दुसरं आणि दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडू वरती मात्र षटकार येतो 11 धावा, इथे मात्र सफल झाले, थोडस नाराज दिसत आहेत, मोठा फटका खेचायचा होता, डॉट बॉल येतो, कमबॅक करतो या चेंडू वरती गोलंदाज दीपेश। कमबॅक करावं लागेल, षटकार येतो इथे मात्र गुटखा टेकून फटकायचं होतं, सफल झाले, फलंदाजाचा पाठलाग केला गोलंदाज दीपेशने, बघितलं फलंदाज थोडासा बाहेर निघून खेळायचा प्रयत्न करतो, ऑफस्टिकच्या लांब ठेवला जो डॉट फ्रॉम द बॉडी, डॉट बॉल, दुसरा डॉट बॉल येतो, धावसंख्या सगळे दखरावरती, इन मॅजिकल डबल फिगर मध्ये बलकावरती लागत असताना षटकारानंतरचा मात्र हाई संडू हवेमध्ये लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने, शतरक्षक आहेत त्यांचा वर्ण फ्लाय होईल षटकार। डॉट बॉल आल्यानंतर मात्र इथे अजून एक षटकार येतो फलंदाज जयेशच्या बॅट मधनं, दापलक सहाने पुढे जाईल, दापलकावरती 17। स्लोवर डिलिव्हरी केली होती चेंडूला मात्र गती कमी दिली, लाईनलेत लवकर पिकअप केली, फुल टॉस चेंडू होता, बॅटचा रडार मध्ये चेंडू सीमा पार, मिड विकेट क्लिअर षटकार। सळग दोन चेंडू दोन षटकार येतात फलंदाज जयेशच्या बॅट मधनं,
धाव संख्या फलकावरती सहा ने पुढे सरकेल 23 लॉस ऑफ वन विकेट. वैभव बाद झाल्यानंतर मात्र इथे प्रति हल्ला चढवले जात आहे. इथे हवेमध्ये जेलची संधी खूप दूरवर होते, जवळपास दर्शक कोण होतो. एका धावेचा अवधी तोपर्यंत एकदा कंप्लीट, दोन षटकांचा खेळ संपन्न. एक गडी बाद धाव संघाच्या फलकावरती 12.00 सरासरीने 24 फलकावरती बघायला भेटत. ती म्हणजे फलंदाजी करताना काव दे बी लवन या टीमची विचार केला. इकॉनॉमिकल गोलंदाजी केली गोलंदाज चेतन, पाच धावा खर्च करताना एक गडी सुद्धा बाद केला होता. पण या षटकाचा विचार केला दीपेश, तर या षटकात त्याने तब्बल 19 धावा खर्च केल्या. तीन षटकार या षटकामध्ये बघायला भेटले, तीनही षटकार ऑन साईडला बघायला भेटले. गोलंदाज धावत, गोलंदाज सूरज सेकंडला पुन्हा बघायला भेटेल आपल्याला जयेश. आणि इथे मात्र बाहेरचा तो ऑनला चेंडू लागला, चेंडू ऑन साईडला चालाय, डीप मध्ये मिड विकेटला चेंडू फील्ड होईल. दुसऱ्या धावेचा अवधी, दोन धाव कंप्लीट होतील का, रन आउटची संधी सुद्धा इथे फलंदाज होतो आहे बाद. अजून धक्का मात्र टीम गावदेवी इलेव्हन टीमला. दीपेश बॅक टू द पवेलियन. नवीन फलंदाज उंटवतो खेळपट्टीवरती नॅट नंबर 4 चौथ्या क्रमांकाचा अजय. एकही चेंडू न फेस करता दीपेशला मात्र परतावा लागला डगआउटला. इथे मात्र टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त बाउन्स चेंडूला मिळलं. पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतायत की हा चेंडू असेल वाईट. अवांतर दबाडला फलकावरती दाफल एक ने पुढे सरकेल 25 दा फलकावरती बघायला भेट. सॉरी माफ करा, 26 इथे मात्र जेलची संधी असेल. क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट मात्र खूप चांगलं केलं. हातही मात्र पुढे सरसावले होते पण जेल झालाय ड्रॉप. त्याच्या बॅट मध्ये तो धावा त्याचा जेल केलाय ड्रॉप, म्हणजेच जयेशचा जेल सोडलाय आणि दोन धावाही मिळतात. सोपा जेल होता तो, जेल झालाय ड्रॉप शॉट फाईन लेगला मात्र इथे चुकी करताय क्षेत्ररक्षक. दाफल दोन ने पुढे जर गेल 28 दाफलकावरती थोडेसे नाराज सूरज मात्र दिसतायत. इथे कट करा चेंडूला पण त्याच दिसून चेंडू आता क्षेत्ररक्षण चांगलं होतं. या अगोदर झेल मात्र उडाला होता, तो झेल ड्रॉप झाला. धावपलक एक ने पुढे सरकल धावपलकावरती 29 चेंडू झाले या षटकातील 3. पहिलं सत्र सुरू आहे, डावाचं गावदेवी इलेव्हन संघ फलंदाजी करतो. जय हनुमान इलेव्हन नाणेफेकी जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय. एक जीवदानही मिळालं फलंदाज जयेशला. जयेश नाव सगळ्यांना बघायला भेटतो. इथे मात्र अजयच्या बॅट मध्ये फटका चांगला आहे, चेंडू झाला लॉंग ऑन बाउंड्रीच्या दिशेने उडवला. मिळतीय इथे एक धाव, दुसरीचा प्रयत्न, दोनही कम्प्लीट. क्षेत्ररक्षक खूप दूरवर येऊन चेंडूला उचलून फेकतील. तोपर्यंत दोन धावायचा अवधी, आपल्याला दोन्ही पुढे सरकेल धापलकावरती 31-31 बघायला भेट आहे. चेंडू झाला षटकातील 4, अजून दोन चेंडू शिल्लक असेल. गोलंदाज ट्रॅकवर आहे गोलंदाज सूरज. राऊंड आहे विकेटने, फुल टॉस चेंडू होता, बॉलर्स बॅक टू द ड्राइव्ह हिट केला. लॉंग ऑन ला चेंडू झाला, आला दी कार्पेट. एकच धाव धापलक एक ने पुढे 32 धापलकावरती दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटचा चेंडू शिल्लक आहे षटकातील गोलंदाज सूरजचा डावकूर होता. फलंदाज सरकला स्टॅकेट एन ला. जयेशच्या बॅट मधनं आतापर्यंत 3 षटकार आणि एक ती हेरी धावा बघायला भेटला. तो खेळतो स्टॅकेट एन ला. इथे लॉ ऑफ उलटा चेंडू, बॅटम बॅटचा मधोम चेंडू होता. सूर्य चेंडूची फेक केली होती. आज चेंडूला वेग कमी दिला. टॉड बॉल जय मल्हारचे सुनील भाऊ आणि निशांत दिले म्हणजे राकेश पाटील दोन्ही कर्णधार या पण टॉस साठी. सुनील भाऊ आणि राकेश यादव पाटील या टॉस साठी या दोन्ही संघांचे कर्णधार. इनिंग नंतर आपण टॉस करणार आहोत, उपस्थित राहा आपण टॉस साठी. आणि या मॅच मधून सुरू असलेला जो विजय होईल तो थेट तुम्हाला पाहायला मिळेल मांगरूळ प्रीमियर लीगच्या 3 पर्वाच्या उपांत्य फेरीमध्ये, अर्थात सेमी फायनल मध्ये. थँक्यू गोरंदाज. पुन्हा वडा मैदानाकडे लट्टू नाव क्रिकेटचा सामना सुरू आहे, 5 आणि गोरंदाज ट्रॅक वरते. स्लॉग ओव्हर षटकामध्ये शेवटच्या या षटकामध्ये सचिन
ज्याने ह्या अगोदर सामन्यामध्ये चौकार लगावत सामना जिंकून दिला. आता वेगवान चेंडू होता इथे, चेंडूला मात्र केलून काढलं डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हरला चेंडू फील्ड होतो परंतु एकदा कम्प्लीट अजयचा बॅट मध्ये एकदा भेटत आपल्याला एकने पुढे सरकल धापलकावरती 33-33 धाव बघायला भेटत. गडी बाद झाले आतापर्यंत दोन दोन गडांचा मोबदल्यामध्ये 33 धाव धापलकावरती. फायनल स्कोर उभा करायचा मात्र इथे दिशेने वाटचाल करतो गावदेव इलेव्हन टीम. एखादं मोठे फटके इथे फुल टॉस बॉल, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक काय स्कोअर लागला त्यांना बीट करेल चेंडू झाला वन बाउंस ओव्हर द लाईन चौकार. तब्बल त्याच्या बॅट मधून 31 धावा बघायला भेट आहेत. स्टॅकेड यांना गेलो डावखोर त्याचा फलंदाज सलामीला आला, एका हाती किल्ला लढवतो धावफलक चार ने पुढे सरकला बघायला भेटत 37. इथे मात्र चेंडू सुरेख होता, सफल झाले होते, पंच आमच्याकडे वळत आहेत, सांगतायत की हा चेंडू मात्र लेग स्टिक सोडून जाणारा होता. अभांतर धावाड असताना पलकावरती 38 वैयक्तिक 31 वरती खेळतो आहे 15 चेंडू जयेश. इथे फटका हवेमध्ये, जेल होणार का, क्षेत्ररक्षक आहे, जजमेंट खूप सुरेख, जेल ही टिपला, आता परतावं लागतं जयेशला. मात्र 38 संख्येवरती धक्का क्रमांक 3. सचिन मात्र चांगली गोलंदाजी करतो, कमबॅक करतो या संधू वरती. मध्ये चौकार आला, व्हाइट बॉल बघायला भेटला सचिनचा आणि इथे मात्र त्याने ब्रेक थ्रू मिळवून दिला. त्या विकेटची गरज इथे मात्र बॅटची कडा घेतली, अपील केलं कॉट ब्रँड्स, फलंदाज होतो बाद अजून धक्का सलग दुसरा. सोन्या ज्या पावलाने आला त्या पावलाने त्याला मात्र परतावा तर ढगा उठला. खेळपट्टीवरती इनाट नंबर 6 सहाव्या क्रमांकाचा विनायक खेळपट्टीवरती होतो. चेंडू झाला षटकात आतापर्यंत 4, अजून दोन चेंडू शिल्लक होते. सचिन मात्र कमबॅक करतो, सुरय गोलंदाजी करतो आता मात्र या षटकामध्ये स्लॉग ओव्हर मध्ये. इथे चेंडू पागावा लागेल, पंच सांगतायत की हा बॉल असेल नो, ओव्हर स्टेपिंग, फ्री हिट असेल हा चेंडू, संधी असेल मात्र या चेंडू वरती फलंदाज सेकंड एंडला विनायकला. एकोणचाळीस धावा पलकावरती चांगली गोलंदाजी करत होता आतापर्यंत. नो बॉल आला, फ्री हिट, फुल्ला रेंजचा बॉल होता इथे मात्र फ्री हिटचा बॉल, आउट नसणार आहे फलंदाज. रनआउट जर असता तर फलंदाज बाद झाला असा, झेल उडाला रस्त्यांचा वेळ घेतला तर फलंदाज बाद नसणार आहे, कारण की फ्री हिट बॉल होता, नो बॉल होता, संधी सुद्धा होती, फुल टॉस बॉलही होता, पण संधीचं सोनं करता आलं नाही फलंदाज विनायकला. साला थर्ड बॉल, फ्री हिटची धाव मात्र या अगोदर ऍड झाली, पण या चेंडू वरती मात्र संधी होती, फुल्ला रनचा बॉल होता. मॅडम बॅट्सम मधोमध चेंडू रस्त्याचा वेळ घेतला, डॉट बॉल आला धावसंख्या काय सगळ्या धापलकावरती 39. शेवटचा चेंडू इथे मात्र हवेमध्ये लॉंग ऑफ बाउंड्री चेंडू ट्रॅव्हल होतो वन बाउंस ओव्हर द लाईन चौकार होतो. शेवट केलाय गोड फलंदाज विनायकने आणि झाला धावसंख्या पलकावरती 43. खेळाचं पहिलं सत्र झालं संपन्न, चार षटका अखेर गडी बाद एकूण बघायला भेटले आपल्याला 4 आणि धावसंख्या पलकावरती 43. यांच्या शुभास आम्ही टॉस करत आहोत. पुढचा सामना हे दोन्ही कर्णधाराकडे उपस्थित आहेत. टॉस विनिंग कॅप्टनला आम्ही कोल्डिंग देखील देत आहोत. टॉस जिंकलेला आहे तो. टॉस जिंकलेला आहे तो, कोल्डिंग ते घेऊन गेले आहेत.
सुनील भाऊ म्हणजे टीम जय मल्हार वॉन द टॉस विनिंग कॅप्टन ला आपण कोल्डिंग देत आहोत त्याबद्दल आपलं अभिनंदन. या मॅच मध्ये 44 धावसंख्येचं लक्ष असेल 24 चेंडू 44 धावा आकर्षक अशा ट्रॉफी तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला मिळतात. प्रथम आणि द्वितीय क्रमांकाच्या मॅन ऑफ द टुर्नामेंट ची ट्रॉफी देखील तुम्हाला पाहायला मिळते. प्रेक्षणीय मॅच ची हे सर्व गिफ्ट हॅम्पर तुम्ही बघत आहात. कोल्ड्रिंक देखील तुम्हाला पाहायला मिळत आहे. उत्कृष्ट गोलंदाज फलंदाजासाठी आकर्षक अशा या 9 एअरचा 2 कूलर देखील पाहायला मिळतात. टीव्ही तुम्ही बघत आहात फुल एचडी मीडिया टेक या कंपनीची तुम्हाला पाहायला मिळेल जी मॅन ऑफ द टुर्नामेंट साठी आहे आणि आपले महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजेश शिवछत्रपतींची देखील तुम्ही रुबाबदार अशी मूर्ती बघत आहात जिला पुष्पहार सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते अर्पण करण्यात आलेलं आहे. श्रीफल शुभ कार्याचं प्रतीक ते देखील तुम्हाला पाहायला मिळते. आमचं मुख्य व्यासपीठ नाव बॅक टू द क्रिकेट मॅच लावून सुरुवात 24 चेंडू 47 धावा. आमचे कॅमेरामॅन भावेचं मनापासून कौतुक. थँक्यू गुरु दादा. ओळा पुन्हा मैदानाकडे आपण खेळाचं पहिलं डाव झालं संपन्न. 4 षटकांचा खेळ संपन्न झालाय. धावा झाल्या 43-44 एवढं लक्ष. खेळाचं दुसरं सत्र जेव्हा सुरू होईल मी इन्व्हाइट करेन. पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये परिवर्तन करतोय. पुन्हा एकदा आपण ऐकूया ज्यांचा माध्यमातून मराठी आणि हिंदी समाज आपण मगाशी ऐकलं करण दादा कल्याण. मास्टर बोला बोला मैदानाकडे आपण धावा झाला 43-44 लक्ष मैदानावरती. तर म्हणजे जय हनुमान निलंबन टीम समोर सलामी जोडी इंटर झाली खेळपट्टीवरती. दीपेश आणि चेतन अशी जोडी मैदानावरती बघायला भेटते खेळपट्टीवरती. स्टॅकडेनला असेल फलंदाज दीपेश. स्टॅकडेनला दीपेश नॉन स्टॅकडेनला चेतन आणि गोलंदाज टाक वरती पावर प्ले षटक घेऊन येईल गोलंदाज जयेश. चौवीस चेंडू 44 गरज आहे. 44 करायचं आहे पाटला गई ते मात्र जय हनुमान इलेव्हन टीमला आणि 44 संरक्षण करायचं गावदेवी इलेव्हन टीमला. स्टॅकडनला दीपेश नवसाकडनला चेतन गोलंदाज ट्रॅकवर जयेश होतोय सज्ज पावर प्रदेश घेऊन लॉंग ऑफ असेल एक्स्ट्रा कव्हरला चतुर्षक त्याच्या नंतर डीप मध्ये असेल मिड विकेट बरोबर काऊ कॉर्नरच्या मधोमध असेल स्क्वेअर लेग आणि डीपला पहिला सुलटस बॉल होता चतुर्षक आहे तिथे एकदा कम्प्लीट होतीये. दुसरीचा प्रयत्न चालवला फेकी चांगली येते रनआउट संधी असेल का थोडीशी लांब येते दुरावती आहे फेकी स्टॅम्प पासून. दोन धावा कम्प्लीट स्वतःचा अकाउंट संघाचं श्री गणेश ओपन करतो दीपेश. दोन धाव्याने प्रतिषटकामागे 11.00 ची सरासरी आता त्यांना गाठायची आहे. करज 44 पहिल्या चंडूवरती आल्या 2 पॉवर प्ले मध्ये धावा येणं अनिवार्य. पहिला बॉल फुलटोस होता इथे मात्र हाय चेंडू सुरेख होता बॅटची आतली कडा घेताना चेंडू ट्रॅव्हल होतो आहे इथे बॅकवर्ड स्कोअरला 4 चतुर्षक पाटला करता चेंडूचा. दोन धावा कम्प्लीट तिसरीचा प्रयत्न चालवला 3 होतील का कम्प्लीट गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि पाहता पाहता या 3 धावा एक कम्प्लीट. धावपलक 3 नाही 5 धावाचा बलकावरती बघायला भेटत आपल्याला आत्तापर्यंत. करत असताना 44-39 ची गरज 22 चेंडू अजूनही शिल्लक. इथे मात्र फटका सुरेख आहे शत्रक्षक आहे तिथे जजमेंट सुरेख होत
झेल झालाय ड्रॉप मिड विकेटला चतुरक्षकाने केला इथे झेल ड्रॉप एक धाव ही कंप्लीट होती असं वाटलं एखाद वेळेला चेंडू सीमा रेषे बाहेर जाईल की काय चतुरक्षक होते तिथे जजमेंट खूप चांगलं केलं होतं वैभव होते तिथे त्यांच्याकडून झाली चुकी आणि एक सोपा झेल झाला ड्रॉप दापल एक ने पुढे सहा धावा दापल का वरती चेंडू झाले तीन इथे मात्र सुरेख चेंडू होता वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न सफल होतोय गोलंदाज डॉट बॉल येतो निर्धाव चेंडू कम बॅक करतो सुरेख सुरेख गोलंदाज होतो चौकार एकही येत मोठा फटका एकही येत नाहीये इथे मात्र बॉलच बॅट होतो ड्राईव्ह हिट केलाय चेंडू चाललाय मात्र लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधन सी मारेच्या लागत जाईल सी मा पार येतोय फलंदाज दीपेशच्या बॅट म्हणत पाचव्या चेंडू वरती चौकार होतो आपल्याला चार ने पुढे सरकेल दाबलकावरती लागतात त्या म्हणजे दहा प्रतिषटका मागे करायच्यात अकरा आतापर्यंत दहा आल्यात ज हनुमान इलेव्हन टीमचा इथे मात्र बॅटची कडा घेतलीये कॉडवेन्स पील आणि इथे फलंदाज होईल बाद पहिला धक्का दीपेशच्या स्वरूपात संघ ज हनुमान इलेव्हन टीमला तसंगाला बरोबरती दहा पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झालाय माझकल डबल फिगरमध्ये धावा दहा बघायला पडते दहा नंबर ऐकला तर आपल्याला आठवण येते क्रिकेटचे दैवत सचिन तेंडुलकर यांची आठवण नक्की जर्सी नंबर त्यांचा दहा आता सध्या तरी स्कोअर बोर्ड वरती प्रति षटकामागे अकरा करायचे नुकत्याच आमच्या व्यासपीठावरती ज्यांचं शुभागमन झालेलं ते शेवलजी सावी साहेब काकडवरचे उद्योजक त्याचबरोबर त्यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आपलं मनपूर्वक स्वागत दरम्यान येतो एक मोठा फटका साधा वा आदरणीय शेवलजी सावी साहेब यांच्या जर कटआउटला डायरेक्ट चेंडू लागला तर त्या फलंदाजाला 500 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल आमच्या मॅनेजमेंट कमिटीकडून अर्थातच लाडके शिल्पकार या स्पर्धेचे आदरणीय पिंटूदादा पाटील यांच्याकडून थँक्यू म्हणा करंदा बोला मैदानाकडे बॅक टू क्रिकेट षटकार होतो फलंदाज चेतनच्या बॅटमध्ये आपल्या सहाने पुढे जाते 16 धावा दाबलगावरती बघायला वाटतंय करायचं आहे 44 धावा झाला दाबलगावरती 16 अजूनही गरज होत ना आता 28 ची इथे मात्र पुल केला चेंडू चाललाय डीपला मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे जजमेंट केलं होतं जेल झालाय ड्रॉप दोन धावा कंप्लीट सो पास झाला होता या अगोदर एक सेल ड्रॉप झाला होता आणि आता सुद्धा मात्र जेल ड्रॉप होतोय चुकी करतोय इथे वारंवार गावदेवी इलेव्हन टीम करायचं 44 धावाचं लन मात्र संरक्षण आणि अशा चुका तुम्हाला माघात पडतील इथे स्विचिट फटका सुरेख आहे चेंडू चला बॅकवर्डला पॉईंटच्या दिशेने सी मारेच्या बाहेर चेतनच्या बॅट मधने येतो हा चौकार मंचावरती ज्यांचं नुकत्याच्या ठिकाणी आगमन झालं ते आदरणीय शेवलजी सावी साहेब यांचा या ठिकाणी सन्मान करणार आहोत मी विनंती करेन ती या स्पर्धेचे लाडके शिल्पकार उपशाखा प्रमुख शिवसेना मांगरुळचे आदरणीय पिंटूदादा पाटील यांच्या शुभेच्छा आम्ही हा सन्मान करत आहोत
दादांचं मनापासून आभार आपण या स्पर्धेसाठी आपली आपली उपस्थिती या ठिकाणी दर्शवली त्याबद्दल. नाउ बॅक टू द क्रिकेट रोड ऍट कॉम बॉक्स मध्ये सो डू थँक्यू. तासंगाचा फलकावरती बघायला भेटतो आपल्याला 22 धावाचा फलकावरती चेंडू झाले षटकातील 4 प्रति षटका मागे 11 ची सरासरी गाठायची. पहिल्या षटकात 10 आल्या होत्या, आतापर्यंत इथे येत आहेत 12 धावा. जी सरासरी मात्र कायम ठेवायची ती ठेवली आहे. सफल झाले इथे मात्र 360 स्टाइल ने फटका घेसून गाडलाय. लॉंग लेगला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो सी मारेसच्या बाहेर चौकार. पुढे सरकल दापलका वरती आता मात्र 26 बघायला भेटतो. ते षटक मात्र महाग ठरत चाललंय गोलंदाज सोन्याचं. आतापर्यंत या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या त्याने, 5 चेंडू झाले. शेवटचा चेंडू या षटकातील. इथे स्विच इट पुन्हा एकदा बॅकवर्डला. पॉइंट मध्ये चेंडू चाललाय, हाई चेंडू जाईल चेतनच्या बॅट मधन सी मारेसच्या बाहेर चौकार. षटकाची झाले समाप्ती आणि 2 षटका अखेर. षटक समाप्त झालं पंच. नो बॉल होता एक. एक चेंडू नो होता तर मात्र इथे एकदम ऍड केलं जाईल, कन्वर्शन केलं जाईल. गुणसंख्या लेखन नक्कीच आमचं बघतायत. थोडीशी चुकी होती इथे. जो नो बॉल होता तेव्हा मात्र थोडस तिथे कन्वर्शन केलं जात आहे आणि ती धाव सुद्धा ऍड केली जाईल लाबलकावरती. 31-2 षटकांचा झाला खेळ संपन्न. शेवटचा चेंडू नो जेव्हा आपण तो ऍड केला तेव्हा ही धाव मात्र वाढवली जाते दापलकावरती. 31 आणि 1 डॉट बॉल सुद्धा आला मात्र अखेरचा आणि 2 षटका अखेर संघ दापलकावरती. 1 गडाचा बॉम्ब बदल्यामध्ये 31 धावा आणि आता मात्र इथं गरज असेल 13 धावेची. 12 चेंडू 13 गरज आहे. सेकंड एंडला फलंदाज असेल मात्र आता सूरज आणि गोलंदाज ट्रॅकवर होते. गोलंदाज वैभव फलंदाजीमध्ये मात्र काहीच काम करू शकला नाही. वैभव शून्यावरती बाद झाला मात्र गोलंदाजी चांगली करावी लागेल. इथे पहिला चेंडू भिडकावून दिलाय वैभवच्या अगेन्स्ट मात्र क्षेत्ररक्षक होते तिथे. डीप मध्ये मात्र केला जातो आज झेल कन्वर्ट फलंदाज बाद. अजून एक धक्का, धक्का क्रमांक 2. धावसंख्या सगळे दाफलकावरती 31. पहिल्या चेंडू वरती मिळवून दिला ब्रेकथ्रू फलंदाज वैभवने. जो वैभव मात्र सलामीला आला होता फलंदाजी करण्यासाठी मात्र शून्यावरती बाद झाल्यानंतर आत्ता त्याच्या हातामध्ये चेंडू. पहिला ब्रेकथ्रू त्याने मिळवून दिलाय. चेंडू शिल्लक असेल इथं मात्र या षटकातील 5. 1.5 म्हणजे 11 चेंडू 13 गरज आहे ती जय हनुमान इलेव्हन टीमला आज सामना जिंकण्यासाठी. इथनं जो संघ जिंकेल तो संघ मात्र थेट सेमी फायनल मध्ये बघायला भेटेल. इथे मात्र लेग स्टिक सोडून जाणार चेंडू पण आमच्याकडे वळत आहेत आणि सांगतायत की हा चेंडू असेल वाईट. अफांतर धाव ऍड केली जाईल 32 धापलकावरती. 11 चेंडू 12 गरज. सेकंड एंडला फलंदाज किशोर चेतन अजूनही सेकंड एंडला गेलतो. सलामी फलंदाज इथे पुलटॉस बोलत आहे. बॅटची कडा घेतली आहे. चेंडू मात्र शॉर्ट फाईनला ट्रॅव्हल झाला. जिथे एकही धाव नव्हती तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एक धाव चोरून पूर्ण केली आहे फलंदाज चेतन आणि किशोरने. आपल्याला एकने पुढे सरकेल 33 धावा दाबलकावरती 11 अजूनही गरज. या षटकातील चेंडू झाले 2. 10 चेंडू 11 बॉल आयक्यू विशेष बघायला गेलं. 10 धावा धावांपासून मात्र एक बॉल कमी आणि बॉलांपासून एक धाव जास्त. सफल झाले होते इथे मात्र ऑप्स्टिक वरती जाऊन फटकावान साईडला सजवायचा होता.
डॉट बॉल येतो प्रत्येकी डॉट बॉल दबाव निर्माण करेल इतना सो संघ जिंकेल तो संघ थेट सेमीफायनल मध्ये मांगरूळ प्रीमियर लीग सीजन 3 पर्व तिसऱ्या मध्ये बघायला भेटेल. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाज वैभव ओव्हर द विकेट ने हा चेंडू इथे मात्र लोवर फुलटच होता सफल झाले. फटका चांगला आला होती कार्पेट चेंडू डीप मध्ये स्क्वेअरला फील्ड होईल तोपर्यंत एक साव फलक एकने पुढे सरकेल दाबलका वरती 34 एखादा मोठा फटका या सामन्याचं समीकरण या सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलून ठेवेल. चेंडू झाला षटकात दिल 4-8 चेंडू 10 गरज 8 बॉल 10 गरज एखादा मोठा फटका सेकंड एंडला पडतोच किशोर इथे मात्र यॉर्कर होता बॅडमारचा मधोमध चेंडूची फेकी केली एकदा कंप्लीट होता गोलंदाज पाठलाग करतो चेंडूचा एक साव मिळाला बाकअप आहे तोपर्यंत एक साव धावफलक एकने पुढे सरकेल धावफलकावरती 35-9 गरज चेंडू शिल्लक असतील 7 या षटकातील शेवटचा आणि अखेरचा चेंडू चांगली चांगली गोलंदाज होती या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती मात्र ब्रेक थ्रू मिळवलं त्याच्यानंतर व्हाईट बॉल त्याच्यानंतर सिंगल त्याच्यानंतर डॉट बॉल त्याच्यानंतर मात्र दोन सिंगल बघायला भेटतात. सुरे गोलंदाजी करतोय गोलंदाज वैभव कमबॅक करतो या षटकामध्ये पदरे आतापर्यंत धावा खर्च केला त्या मात्र बघायला गेलं तर फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केले. इथे फटका चांगला आहे बॅटचा रडार मध्ये ओव्हर पिच चेंडू होता आणि इथे हा चेंडू जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर जो गोलंदाज वैभव चांगली गोलंदाजी करत होता त्याच्या अगेन्स्ट मात्र शेवटच्या चेंडूवरती ठोकला हा षटका. हा संघ धावफलकावरती 6 ने पुढे जर केले 41 धावा धावफलकावरती बघायला भेटतात. 3 गरज चेंडू शिल्लक असतील 6 आणि गोलंदाज ट्रॅक वरती होतो गोलंदाज इथनं मात्र विनायक सॅकडनला फलंदाज किशोर चेतनच्या बॅट मधून षटकार आला ज्याच्या बॅट मधून चौकार बघितला आपण 3-2 षटकार. इथे मात्र अवंदे कार्पेट चेंडू चाललाय डीप मध्ये मिड विकेटला चेंडू फील्ड होईल ऑन साइड तोपर्यंत एक धाव फलक एकने पुढे सरकेल 42-2 ची गरज चेंडू शिल्लक असतील 5 विनायक गोलंदाज राघवर दिया 10 चेंडू फेस केले आतापर्यंत 28 वरती गेलतो स्ट्रॅकेडनला चेतन. इथे फुल टॉस होता संधी आणि इथे सामना केलाय समाप्त MS धोनी स्टाईलने षटकाराने मात्र या सामन्याला संपन्न केलं फलंदाज चेतनने तब्बल वैयक्तिक तो मात्र खेळला 34 वरती चेंडू फेस केला त्याने 11 आणि सामना सुद्धा जिंकलाय तो म्हणजे जय हनुमान 11 टीमने. दोपहर सामना वीर एक गिफ्ट हॅम्पर आणि